नमस्कार, मी अक्षय सकराते परत एकदा स्वागत करतो आहे आपलं स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवरती जे आहे ते आजचं सगळ्यात मोठं अपडेट जे आहे ते सुरत चेन्नई ग्रीन कॉरिडॉर एक्सप्रेस वे याविषयी आहे। तर मित्रांनो, तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की बीड जिल्हा अहमदनगर सोलापूर या जिल्ह्यातील तालुका आणि गावांची यादी जी आहे ती प्रदर्शित झाली होती। याचा व्हिडिओसुद्धा आणि याचं राजपत्रसुद्धा आपण पाहिलं होतं। तर मित्रांनो, काल ज्या 1 ऑगस्टला जे आहे ते आणखीन एक नवीन जिल्ह्याचं जे आहे ते राजपत्रामध्ये त्यांच्या तालुके आणि तालुक्यातील गावांची यादी जी आहेत, नावं, त्यांनी जमीन किती प्रमाणात अधिग्रहित केली जाणार आहेत किंवा किती हेक्टर क्षेत्र हे अधिग्रहित केले जाणार आहे याविषयी यादी किंवा राजपत्र जे आहे ते प्रदर्शित झालेलं आहे। तर या राजपत्र आपण कशाप्रकारे पाहणार आहोत, यामध्ये कुठल्या कुठल्या तालुक्याची नावे आहेत, तसेच कुठल्या गावाची किती जमीन हेक्टर जमीन जी आहे ती या राजपत्रात घेतलेली आहे हे पाहणार आहोत। तर मित्रांनो, ही वेबसाईट आहे ई गॅजेट या वेबसाईटवरती जाऊन जे आहे ते तुम्ही हे पाहू शकता। मी तुम्हाला PDF देईलच, पण तुम्ही स्वतःसुद्धा राजपत्र अशा प्रकारे तपासू शकता। तर ही वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्च ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। सर्च ऑप्शनला क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्याला, मित्रांनो, या वेबसाईट लोड होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, आपल्याला वाट पाहिजे। आणि जोपर्यंत वेबसाईट लोड होते तोपर्यंत मित्रांनो, आपल्या स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा। तर मित्रांनो, आपण गॅजेट जे आहे ते बऱ्याच प्रकारे सर्च करू शकता। एक गॅजेट आय डी टाकून सर्च करू शकता, कंटेंट आय डी, डेट, गॅजेट कॅटेगरी, नोटिफिकेशन डेट आणि मिनिस्ट्री। तर ज्या मिनिस्ट्री अंतर्गत आहे ती गॅजेट मिनिस्ट्री अंतर्गत सर्च करणे अगदी सोपे होते। तर आता हे आहे ग्रीन कॉरिडॉर एक्सप्रेस वे, म्हणजेच की हायवे, मिनिस्ट्री ऑफ रोड अँड हायवे ट्रान्सपोर्ट। तर मित्रांनो, आपण मिनिस्ट्री ऑफ रोड अँड हायवे या मिनिस्ट्रीला सिलेक्ट करून त्यानंतर आपण 1 तारखेला 1 ऑगस्टला जो आहे ते गॅजेट प्रदर्शित झाले तर आपण डेट वाईज सिलेक्ट करणार आहोत आणि डेट टाकून घेणार आहोत आणि सबमिट या ऑप्शनला आपण क्लिक करणार आहोत। तर मित्रांनो, जोपर्यंत इथं गॅजेट सर्च करतो आहे तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मला माहिती की बरेच लोक व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत। तर मित्रांनो, जर व्हिडिओ पाहत असाल तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा। तर बघू शकता ह्या गॅजेटचा शेवट आहे 237821, हे 2.26 MB गॅजेट आहे। इथं या बघू शकता हे गॅजेट जे आहे ते आपण डाउनलोड करू शकता आणि PDF फॉर्मॅटसुद्धा पाहू शकता। तर बघू शकता मित्रांनो, हे गॅजेट डाउनलोड केलेलं आहे। आता हे गॅजेटमध्ये काय काय डिटेल आहे हे आपण पाहूया। तर गॅजेटमध्ये बघू शकता, महाराष्ट्र राज्य के उस्मानाबाद जिल्हे के राष्ट्रीय राज्यमार्ग अहमदनगर सोलापूर अक्कलकोट महाराष्ट्र कर्नाटक मध्ये जी आहे ते टोटल इतकी जमीन जी आहे ती अधिग्रहित केली जाणार आहे आणि या विषयीची अधिसूचना या राजपत्रात दिलेली आहे। तर बघू शकता, राज्याचं नाव आहे महाराष्ट्र, जिल्ह्याचं नाव उस्मानाबाद, त्यातला पहिला तालुका आहे परांडा आणि या परांडा तालुक्यातील गावाची नावं। तर बघू शकता, चिंचपूर खुर्द या गावातील ही जमीन जी आहे ती किती जमीन हेक्टरची आहे ती अधिग्रहित केली जाणार आहे किंवा ती जी काही जमीन अधिग्रहित केली जाणार आहे ती कुठल्या प्रकारची आहे, म्हणजे खाजगी आहे शेतकऱ्याची किंवा कृषी आहे, म्हणजेच की शेतीची जमीन आहे किंवा पडीक जमीन आहे किंवा नदी नाले ओढे किंवा सरकारी जमीन आहे, याची पूर्ण डिटेल जी आहे ती आपल्याला इथं पाहायला भेटेल। दुसरं गाव आहे आरणगाव, आरणगावनंतर जे आहे ते आनाळा आहे। बघू शकता, मी हळूहळू खाली स्लाइड करतो आहे, आपण आपल्या गावाचं नाव या PDFमध्ये सर्च करू शकता। तर सगळ्यात जास्त जे आहे ते आनाळा, चिंचपूर बुद्रुक, त्यानंतर त्याच्याखाली आणखीन घेऊन पाहूया की अजून कुठली प्रकारचे गावं जे आहेत ते घरगाव या लिस्टमध्ये आहेत, त्यानंतर हिंगणगाव बुद्रुक। तर त्यानंतर मित्रांनो, हिंगणगाव बुद्रुकमधलीसुद्धा बरीच हेक्टर प्रमाणात कृषी जमीन जी आहे ते आहे। त्यानंतर जाके पिंपरी, जावळा निजाम या विभागातीलसुद्धा जमीन जाणार आहे। त्यानंतर कांदलगाव, कुंभेफळ, तसेच मित्रांनो बघू शकता मलकापूर, पांढरेवाडी, अशा प्रकारच्या अनेक गावं जी आहेत हे या हवेसाठी जमिनी अधिग्रहित केली जाणार आहेत। रोकल आहे यामध्ये, त्यानंतर आणखीन साकत आहे बुद्रुक, त्यानंतर आहे शिरसाव, तसेच त्यानंतर मित्रांनो बघू शकता आणखीन उडेगाव आहे आणि तुळजापूर तालुक्यातील आहे देवकुरुळी, त्यानंतर आहे धोत्री आणि त्यानंतर काटगाव आणि त्यानंतर आहे काटी, काटी गावानंतर मित्रांनो बघू शकता की आहे खडकी आणि खुटेवाडी, त्यानंतर असे बरेच प्रकारची सांगवी काठी, अशा बऱ्याच प्रकारची गावाची लिस्ट जी आहे ती या GR राजपत्रामध्ये देण्यात आलेली आहे। तर ती एक एक वाचण्यात भरपूर वेळ जाईल। तर हे राजपत्राची लिंक जी आहे ती आपण आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनलवरती दिली आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा खाली दिलेली आहे, तर तिथून
जाऊन तुम्ही जो आहे ते राजपत्र डाउनलोड करू शकता, किंवा व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की कशा प्रकारे तुम्ही स्वतः जाऊन हे राजपत्र डाउनलोड करू शकता. कारण स्वतःसुद्धा जाऊन माहिती व्हेरीफाय करणं खूप महत्त्वाची आहे, त्यासाठी ही प्रोसेस तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे या वेबसाईटवरती जाऊन राजपत्र तुम्ही डाउनलोड करू शकता आणि स्वतःसुद्धा या माहितीची खात्री करू शकता. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी जी आहे ते आपण आपल्या स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. कारण या स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलवरती शेतकऱ्यांच्या हिताचे आणि माहितीचे व्हिडिओज जे आहेत ते रोजच्या रोज रेग्युलरपणे अपलोड होत असतात, त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करणं जरुरीचं आहे. तर मित्रांनो, अशाच नवीन माहिती घेऊन भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आणि मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका.